इसी विवाद में एक व्यक्ति ने साथी की मदद से बड़े भाई की हत्या करके शव को जमीन में दफना दिया। पुलिस की सतर्कता से 7 माह बाद सच सामने आया है। कुराड़ी पुलिस ने व्यवसायी के भाई और उसके साथी को गिरफ्तार किया है। आरोपी चंदन दीपचंद हिंगनकर सारनी मनोहर कौड़ू दूधभरवे जबकि मृतक विलास हिंगनकर है। विलास और चंदन सगे भाई है। उनके माता पिता महावितरण में तैनात थे। निवृत्ति पर उन्हें बड़ी राशि मिली थी। इससे हिंगनकर बंधुओं ने कुराड़ी के सुरा देवी में 4 एकड़ जमीन पर सीमेंट ईंट बनाने का काम शुरू किया। साथ ही रेती गिट्टी तथा मुरुम का भी काम करने लगे। उन्होंने टिप्पर भी किराए पर लिए थे। पूरा कारोबार विलास चला रहा था। उसका पुराना आपराधिक रिकॉर्ड है। उसके संचालन से कारोबार नुकसान में चल रहा था। इससे उसने पैतृक संपत्ति बेचने के साथ कर्ज बाजारी भी कर ली थी। चंदन के हिसाब किताब पूछने पर विलास गालियां देकर मारपीट करने लगता था। इससे चंदन अपमानजनित महसूस कर रहा था। उसने माँ के नाम की एक संपत्ति बेचकर चंदन को हिस्सा नहीं दिया था। विलास द्वारा कारोबार डूबोने के साथ पैतृक संपत्ति भी हजम किए जाने से चंदन विलास पर नाराज था। उसका अक्सर विलास से विवाद होने लगा। उसने विलास को ठिकाने लगाने का तय किया और 8 जून 2023 की रात चंदन साथी मनोहर के साथ सुरा देवी पहुंचा। उन्होंने धारदार शस्त्र से विलास की हत्या की और शव को छुपाया। चंदन ने शौचालय का खड्डा खोदने का झांसा देकर जेसीबी बुलाया। शव को गलाने के लिए 5 किलो नमक भी खरीदा। 9 जून को खड्डा किया और रात में शव को कंबल में लपेटकर दफना दिया। विलास के परिसर में बाहरी लोगों की आवाजाही नहीं होने से इस बारे में किसी को पता नहीं चला। विलास द्वारा यातनाएं देने से उसकी पत्नी 2017 में उसे छोड़कर बेटे और बेटी सहित भाई के साथ रहती है। बीते कुछ दिनों से विलास के गायब होने से उससे जुड़े लोग चंदन से पूछताछ करने लगे। चंदन के बर्ताव और जवाब सुनकर लोगों का संदेह गहरा गया। उन्होंने डीसीपी निकेतन कदम के दल को सूचना दी और पता चलते ही पुलिस हरकत में आई। एसीपी संतोष खांडेकर ने चंदन को हिरासत में लेकर पूछताछ की। शक्ति बरतने पर उसने मनोहर की मदद से विलास की हत्या करने का कबूल किया। हाँ बरोबर ही माहिती आम्हाला 2-3 दिवसापूर्वी आमचे DCP झोन 5 साहेब जे निकेतन कदम सर आहेत त्यांना आणि त्यांच्या पथकाला माहिती गोपनीय माहिती मिळाली होती की कोराडी हद्दीत सुरादी भागात एक सत्यम ब्रिक्स कंपनी आहे। सिमेंटचे विटा बनवत होती। त्यातल्या त्याचा जो मालक आहे विलास देवचंद हिंगनकर हा गेल्या 7-8 महिन्यापासून दिसत नाही आहे। त्याचा मोबाईल पण लागत नाही। त्याच्या ओळखीचे काही लोक होते त्यामुळे तिकडे चर्चा अशी होती की त्याचे काहीतरी बरे वाईट झाले असावे आणि ते करणारे त्याच्या घरातलेच असावेत असं चर्चा सुरू होती। ती माहिती मिळाल्यामुळं DCP झोन 5 सरांनी आमच्या मला सांगितली। त्यानंतर आम्ही आणि कोराडी पोलीस स्टेशनचे PI विजय नाईक साहेब आणि त्यांचे जे स्टाफ होते त्यांनी असे यावर माहिती काढणे सुरू केले असता आम्हाला पण थोडा डाऊट आला की बाबा हा माणूस इतके दिवस झालं गायब आहे मिळत नाही आहे। त्यामुळे आम्ही त्याचं जे मोबाईल नंबर्स होते त्याचं CDR वगैरे काढून प्रयत्न केले तर तो मोबाईल पण बंद दाखवत होता। त्यामुळे त्यावरून आम्ही मृतक विलास देवचंद हिंगनकर याचा लहान भाऊ चंदन हिंगनकर आणि तिथे काम करणारा नौकर जो मनू नावाचा होता मनोहर दूधभरवे ह्या दोघांना एकदाच उचलले आणि दोघांना स्वतंत्ररित्या विचारपूस केली असता सुरुवातीला ते काहीच सांगत नव्हते। गावाला गेल्या इकडे गेला तिकडे गेला सांगत होते परंतु नंतर जरा जास्त बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही मागच्या वर्षी जून महिन्यातच 8 जूनला भावाला प्रॉपर्टीच्या वादावरून आणि तो नेहमी आम्हाला काही म्हणजे स्वतः सगळे व्यवहार करायचा आणि तो लॉसमध्ये चालला होता। आम्ही त्याला म्हणजे भावाचे म्हणणे होते की आम्ही त्याला सांगितले की बाबा आपण हे लॉसमध्ये चाललं तर आपण हे करू पण ते प्रॉपर्टीमध्ये पण त्याला काही दखल देऊ देत नव्हता आणि नोकराला पण जो नोकर आहे त्याला पण पगार देत नव्हता त्याच्यामुळे तो नोकर पण थोडा मालकावर चिडूनच होता। त्यामुळे दोघांनी ठरवलं की बाबा याचाच आपण काटा काढू म्हणजे मग आपणच राहू याच्यात याच्यावरून त्यांनी मग मागच्या वर्षी 8 जूनला तो झोपलेला असताना त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याला मारून टाकले आणि दुसऱ्या दिवशी बाजूच्या गावातून JCB आणून सेप्टिक टँकसाठी खड्डा खदायचा म्हणून खड्डा खोदून ठेवला आणि दिवसभरानंतर रात्री अंधार पडल्यानंतर त्याचे मृतकचे प्रेत त्या खड्ड्यात टाकून नंतर बुजून टाकले। त्यानंतर पुन्हा त्याच्यावर त्यांच्याकडे टिप्पर होते त्या टिप्परमध्ये ते कोराडी प्लांटची राखड आणून ती पण टाकून ठेवली आणि 8 महिने झालं ते कोणाला काही माहिती नव्हती। ते दोघंच व्यवहार पाहत होते तिथे तसं माहिती झाल्यानंतर आम्ही
जी प्रोसिजर असते. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.